नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सराव संच 3.3 मधील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीची व्हिडिओ देखील पाहून घ्या. तर आजचा प्रश्न आहे 1 व 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. तर बघा, आपल्याला काय सांगितलं आहे, 1 ते 350 यामध्ये ज्या काही समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्यांची बेरीज करा. म्हणून इथे लिहून घ्या, 1 ते 350 दरम्यान असलेल्या सर्व समसंख्यांची यादी करू. तर ह्या यादीमध्ये कोणत्या संख्या येतील? पहिली संख्या येईल 2, कारण की पहिली समसंख्या 2 आहे. नंतर 2च्या फरकाने जेवढ्या संख्या आहेत 4, 6, 8 अशा सर्व संख्या येतील. आणि शेवटच्या संख्या काय येतील? तर 346, 348 मात्र 350 येणार नाही, कारण की 350च्या दरम्यानचे सांगितले, 350 पर्यंत नाही सांगितले. म्हणून इथे शेवटची समसंख्या जी असेल ती असेल 348. म्हणून ही यादी लिहून घ्या. ही यादी 2, 4, 6... 348 अशी आहे. तर आता इथे एची किंमत काय असणार आहे? तर पहिली संख्या जी असते ती असते एची किंमत, म्हणून ए बरोबर 2. आता सामान्य फरक शोधूयात, म्हणून डी बरोबर T2 वजा T1 बरोबर T2ची किंमत आहे 4 वजा T1ची किंमत आहे 2, 4 वजा 2 बरोबर 2. तर डीची किंमत मिळाली आपल्याला 2. पण आता आपल्याला इथे एनची किंमत शोधायची आहे, कारण की आपल्याला 348 ही शेवटची संख्या आहे हे माहिती झालं, मात्र 348 ही कितवी संख्या आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून अगोदर आपल्याला एनची किंमत शोधावी लागेल. तर त्यासाठी आपल्याला TNचं सूत्र वापरावं लागेल, जे आपण सराव संच 3.2 मध्ये वापरलं ते सूत्र आपल्याला इथे वापरून एनची किंमत शोधावी लागेल. म्हणून TNचं सूत्र लिहून घ्या. TN बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण डी. तर TNची किंमत इथे आहे 348 बरोबर एची किंमत आहे 2 अधिक एनची किंमत आपल्याला शोधायची आहे, म्हणून कंसात एन वजा एक जसंच्या तसं लिहायचं गुणिले डीची किंमत आहे 2. आता हा कंसाचा गुणाकार करून घेऊयात. म्हणून 348 बरोबर 2 अधिक 2 गुणिले n, उत्तर आलं 2n. पुढे वजा 1 गुणिले 2, उत्तर आलं वजा 2. म्हणून 348 बरोबर, इथे बघा आता 2 अधिक आहेत आणि 2 वजा आहेत, तर 2 वजा 2 उत्तर आलं 0, त्यामुळे इथे फक्त 2n राहिले. आता हे जे 2n आहेत त्यातील जे गुणिले 2 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 2 होतील. म्हणून n बरोबर 348/2. आता 348ला 2ने पूर्ण भाग जातोय, म्हणून n बरोबर 174. आता आपल्याला एनची किंमत मिळाली 174, म्हणजेच आपल्याला इथे S 174ची किंमत काढायची. मग त्याच्यासाठी लिहायचं आहे S 174 बरोबर किती. तर S 174ची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथे SNचं सूत्र वापरायचं आहे, अंकगणिती श्रेणीच्या बेरजेचं सूत्र वापरायचं. तर ते सूत्र आहे SN बरोबर N/2 (2a) अधिक (n-1)(d). आता आपण यांच्या सर्वांच्या किमती भरून घेऊयात. तर SNच्या ठिकाणी येईल S 174 बरोबर एनच्या ठिकाणी 174/2 (2) एची किंमत आहे 2 म्हणून गुणिले 2 अधिक कंसात इथे पुन्हा एनच्या ठिकाणी येईल 174 वजा 1 गुणिले डीची किंमत आहे 2 (2). आता इथे 174ला 2ने पूर्ण भाग जात आहे, उत्तर आलं 87, ते इथे लिहायचं आहे. कंसात 2 गुणिले 2, उत्तर आलं 4 अधिक, आता ह्या कंसात 174 वजा 1, उत्तर आलं 173/2 (2) बरोबर 87/4. आता 173/2, उत्तर आलं 346/2 बरोबर 87. आता हा कंस सोडवूयात, 4 अधिक 346, उत्तर आलं 350 म्हणून गुणिले 350. आता 87 गुणिले 350 हा गुणाकार बाजूला करून बघा आणि त्याचं येणारं उत्तर इथे डायरेक्टली लिहा.
तर 87 × 350 हा गुणाकार जर आपण बाजूला करून पाहिला तर त्याचं उत्तर येतं 30,450. म्हणून S174 बरोबर 30,450. ह्याला अशी फ्रेम बनवून घ्या. तर आता पुढे लिहा, म्हणून 1 व 350 ह्यामधील सर्व समसंख्यांची बेरीज 30,450 आहे. तर अशा पद्धतीने आपला हा तिसरा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बाकीची व्हिडिओ देखील पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.